नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल अबोलीज फॅशन वर्क. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रीयन दागिन्यांचे थोडेसे प्रकार इथे बघणार आहोत, जेवढे मला माहिती आहेत तेवढे मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तुम्हाला पण जर काही माहीत असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर हे जे दागिने आहेत महाराष्ट्रीयन, ते ज्या मुलींचं लग्न ठरलेलं आहे किंवा महाराष्ट्रातल्या स्त्रियांना, मराठी मुलींना, मराठी स्त्रियांना माहीत असलेच पाहिजेत असे काहीसे निवडत दागिने जे आपल्या महाराष्ट्राची ठेव आहे, ते आज मी इथे एक्सप्लेन करणार आहे. तर जास्त वेळ न घालवता या व्हिडिओला आज आपण इथे स्टार्ट करूयात. जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण इथे स्टार्ट करूयात. तर नंबर वन, लक्ष्मीहार. लक्ष्मीहार हा नावाप्रमाणेच, म्हणजे जसं की यात लक्ष्मी असा उल्लेख केलेला आहे, तर त्याप्रमाणे या जो हार असतो त्याच्यावर एक छोटे छोटे कॉईन्स असतात आणि त्या प्रत्येक कॉईनवर लक्ष्मी देवीचे चित्र चित्रित केलेले असते. ती लक्ष्मी जी देवी आहे ती कमळात बसलेली किंवा नुसती बसलेली असं प्रत्येक कॉईनवर चित्रित असतं. तर काही ठिकाणी हा हार नुसता असतो किंवा काही ठिकाणी या हाराला एक पेंडल असतं. दुसरं, वज्रटीक. वज्रटीक म्हणजे काय असतं की मुळात हा एक आपला पारंपरिक दागिना आहे. वज्रटीक हा अंबाबाईच्या दागिन्यातला अत्यंत सुंदर दागिना आहे, जो घातल्यावर घालणाऱ्याचं सौंदर्य खुलवतो. तर हा अगदी गळ्याबरोबर असतो, ज्याला आपण मॉडर्न भाषेत आजकालच्या मुली चोकर म्हणतात. तर त्या टाईपमध्येच हा दागिना असतो. पण हा जो दागिना आहे तो आपल्या महाराष्ट्राचं मूळ पीक ज्वारी यापासून प्रेरित असतो. वज्रटीकमध्ये जोंधळे मणी भरलेले असतात आणि यामुळेच आपलं जे पारंपरिक रूप आहे किंवा पारंपरिक सौंदर्य आहे ते अत्यंत 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 लागवी आणि अत्यंत खुलून दिसतं. नंबर तीन, चंद्रहार. चंद्रहार म्हणजे काय तर एकात एक अडकलेल्या वळ्यांची सुंदर अशी माळ. तर हा जो चंद्रहार आहे तो 18व्या शतकापासून चालत आलेला आहे आणि बऱ्याच मुली याला पसंती देतात. हा घातल्यावर अत्यंत देखणा आणि अत्यंत सुंदर दिसतो. नंबर चार, तणमणी. तणमणी जर तुम्हाला मराठी सौंदर्य खुलवायचं असेल, जर तुम्ही नऊवारी वेअर करणार असाल, तर यावर मोत्यांचा हा सुंदर 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 दागिना खूप 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 छान दिसतो. आणि हा हा पेशवाई दागिना आहे, पेशव्यांपासून चालत आलेला आहे. हा अत्यंत सुंदर प्रकारे आपलं मराठमोळं सौंदर्य जे आहे ते खूप छान खुलवतो. नंबर पाच, मोहनमाळ. मोहनमाळ म्हणजे काय जर तुम्हाला कमी वजनात जर एखादा दागिना करायचा असेल तर तो 101% मोहनमाळ. मोहनमाळ अतिशय सुंदर असतो आणि आई अंबाबाईच्या दागिन्यातील एक हा महत्त्वाचा अत्यंत सुंदर असा दागिना आहे. याच्यावर साधी आणि अत्यंत सुंदर अशी बेळगावी नक्षी कोरलेली असते किंवा केलेली असते. हा दागिना तुम्ही बघितला तर तुम्हाला खूप 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 छान वाटतो. त्यानंतरचा सहावा प्रकार आहे जोंधळी पोत. यात 3 ते 8 पदर असतात जे एकत्र केलेले असतात आणि जोंधळ्याच्या दाण्यासारखे छोटे 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 मणी वापरून हा दागिना किंवा ही माळ तयार करतात. सातवा प्रकार आहे पाटल्या. पाटल्या अत्यंत सुंदर आणि अत्यंत नाजूक अशा खूप 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 छान दिसतात. पाटल्यांनी आपला हात भरलेला आणि अतिशय सुंदर दिसतो. हा सुद्धा महाराष्ट्रीयन प्रकारच आहे. आणि जर तुम्ही गडद कलरच्या हिरव्या कलरच्या बांगड्या घातल्या असतील आणि त्याच्यासोबत जर पाटल्या घातल्या तर खूप सुंदर दिसता तुम्ही. त्यानंतर आठवा प्रकार आहे आपलं मंगळसूत्र. मंगळसूत्र हे 16 शृंगारांपैकी एक आहे आणि त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. हा नुसता दागिना नाही आहे तर हा सौभाग्याचा अलंकार असं सुद्धा याला म्हटलं जातं. ग्रामीण भागात याला डोरलं या शब्दानं सुद्धा संबोधलं जातं. तर हे सुद्धा
आपला कोल्हापूरचा फेवरेट कोल्हापुरी साज, तर हा सगळ्यांना माहिती आहे. जर तुम्हाला ओरिजिनल जर कोल्हापुरी साज घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला कोल्हापुरातच यावं लागेल, कारण कोल्हापुरातच हा स्पेशली तयार होतो आणि यातल्या बऱ्याच व्हरायटीज तुम्हाला बघायला मिळतात. तर यामध्ये काय असतं की ह्यात वेगवेगळे असे डिझाईन्स तयार केलेले असतात साजमध्ये, जसं तुम्ही या इमेजमध्ये बघत आहात. तर यात चंद्र, परत बेलपान, कासव, शंख असे वेगवेगळे जे जिन्नस आहेत ते एकत्र करून सोन्याच्या तारेने एकमेकात गुंफलेले असतात आणि हा सगळ्यात शेवटचा आपला हार आहे तो म्हणजे चपलाहार. चपलाहार हा जो आहे तो ॲज सिमिलर ॲज आपल्या पुतळी हारासारखा असतो, पण यात जे कॉइन्स असतात, यात जे डिझाईन असतं ते अगदी जवळ असतं, त्यामुळे याला नाव डिफरंट आहे. नाहीतर पूर्ण कम्प्लीट हा आपल्याला जो लुक असतो तो आपल्या पुतळी हारासारखाच असतो. तर आज हे थोडेफार स्पेशली 20 टाईपचे जे मी तुम्हाला दागिने सांगितले ते तुम्हाला कसे वाटले आणि यातले तुम्हाला कोणते कोणते माहीत होते हे मला कमेंट करून सांगा. आणि त्याचसोबत यात जर कोणते राहिले असतील तर ते सुद्धा मला सांगा, पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांचा उल्लेख मी नक्की करेन. आणि हो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा जरूर मला कळवा. असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे थँक्यू.